श्री स्वामी समर्थ ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांचे मनापासून आभार. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी एका स्वामी भक्ताच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. खूप संयम ठेवला ताई, पण एक प्रॉब्लेम संपला की दुसरा लगेचच उभा राहतो. जेव्हा थोडासा आनंद मिळतोय असं वाटतं तेव्हा एखादं मोठं काहीतरी वादळ येतं. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की स्वामींच्या नियोजनावर कधी अविश्वास दाखवू नका. चला तर मग एका छोट्याशा बोधकथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. ही गोष्ट तुम्हाला स्वामींवर विश्वास ठेवायला भाग पाडेल. एक स्वामी भक्त असतो, आपल्या मुलीसाठी एक मोठा बाहुला घेऊन घरी जात असतो, पण तेवढ्यात खूप मोठा पाऊस सुरू होतो आणि तो बाहुला पूर्णपणे पाण्यात भिजून जातो. तेव्हा त्या व्यक्तीला खूप राग येतो आणि तो स्वामींना म्हणतो, देवा तुला पण पाऊस आत्ताच पाडायचा होता का? माझ्या मनाचाही कधीतरी विचार करत जा. अरे देवा, असं बोलून तो घरी जातो. घरी जातानाही तो देवाला कोसत असतो. त्यानंतर तो त्याच्या घरी जाऊन पोहोचतो. बघतो तर काय, त्याच्या घराला आग लागलेली असते आणि एक वृद्ध माणूस त्याला येऊन म्हणतो, खूप नशीबवान आहेस की एवढी आग लागून पण कोणालाही काहीही झालं नाही. बरं झालं देवाने पाऊस पाडला म्हणून. जर तुमच्या आयुष्यात आज एखादा छोटासा प्रॉब्लेम आला तर लगेचच देवाला दोष देऊ नका. त्याच्या नियोजनावर कधीच शंका घेऊ नका. तो जो करतो ते योग्यच असतं. तुमच्या आयुष्यात पुढे काय मानून ठेवलं हे तुम्हाला माहीत नसतं, पण त्याला बरोबर माहीत असतं. त्यामुळे आपला देव जो काही आपल्यासोबत करतो ते आपल्या भल्यासाठीच असतं. त्यामुळे स्वामी तुम्हाला म्हणतात, तुझ्या मनात येणाऱ्या शंका, समोरच्यावर प्रत्येक वेळी घेतलेला संशय तुला प्रगतीपासून अडवत आहे. काय भाग्याला कोसतो सारे, तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे. त्या ग्रहांना दोष लावतोस ते ग्रहही आमच्या इशाऱ्यावर चालतात. श्री स्वामी समर्थ, चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन. आता तुला तुझी परिस्थिती बदलायची आहे. कुठून तरी सुरुवात कर. वेळ हा विचार करण्यात चालला आहे. विचार करणं बंद कर, गोष्टी करायला घ्या. आता विचार करत आयुष्य घालवू नका. डोळ्यासरून समोरून कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही. ही वेळ आहे प्रत्यक्षात काहीतरी करण्याची. जसं आहे तशी सुरुवात करा, नंतर आपोआप सगळ्या गोष्टी कळत जातील. तुला उंच उडायचं आहे, ही वेळ आहे परीक्षेची. आता तर सुरुवात झाली आहे, लगेचच हारू नको. विश्वास ठेव त्या देवावर आणि स्वतःवर. नशिबापेक्षा श्री स्वामी समर्थ या नावावर जास्त विश्वास ठेवा, कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर श्री स्वामी समर्थ नावामुळे नक्कीच चांगली येणार आहे. एखाद्या गोष्टीची भीती मनातून घालवायची असेल तर घरात बसून आणि फक्त विचार करून काही होणार नाही. स्वामींचं नाव घेऊन बाहेर पडा आणि कामाला लागा. पाठीवर जर स्वामींचा हात असेल तर मग घाबरण्याचं कारण काय? प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त स्वामींवर ठेवा. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तुझ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करशील ती गोष्ट तुझ्या आयुष्यात सक्रिय होईल. म्हणून आयुष्यात कधीच दुःख असलं तरी तुझ्या मनात नेहमी सुखाचा विचार ठेव. मग बघ, तुझ्या आयुष्यात तू सुखाला आकर्षित करशील आणि तुझ्या त्रासाला दुःखाला कायमस्वरूपी अंत होईल. आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावत आहेस. कधी कधी वाटतं की हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेव की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी ते देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. जीवनात श्रीमंतीचा साज असावा, पण त्यात संपत्तीचा माज नसावा, कारण तुम्ही या सृष्टीचे पाहुणे आहात, मालक नाही. पाहुणचार संपला की कळणार पण नाही, स्वतःची राख झाली की माती. साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे. हार कमावून गमावण्यापेक्षा मोजकं कमावून जतन करणं फार महत्त्वाचं आहे, मग तो पैसा असो किंवा माणसं. काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या असतात. सगळ्याच धरून ठेवल्या की पसारा होतो.
गोष्टींचाही आणि आयुष्याचाही। तू जे कार्य करायचं ठरवलं आहे ते पूर्ण कर, घाबरू नको, तुला लोक नकारात्मक बोलतील, कधी अशी वेळही येईल जिथे तू पडशील, अशा वेळी खचून न जाता पुन्हा उभा राहायचं। यशाच्या शिखरावर चढण्यासाठी होणारे घाव सोसावे लागतात, तेव्हाच कष्टाचं फळ गोड लागतं। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बाळा नशिबात असलेलं तर सगळ्यांनाच मिळतं, पण नशिबात नसलेलंही आमच्या दरबारात मिळतं। स्वामी म्हणजे प्रेमळ भक्ती, स्वामी म्हणजे अंतरात्म्याची शक्ती, स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट, स्वामी म्हणजे दिव्य तेजाची लाट, स्वामी म्हणजे हृदयातील दिव्य पाझर कृपेचा, स्वामी म्हणजे भक्तासाठी न संपणारा सागर, स्वामी म्हणजे वाईटासाठी शस्त्र, स्वामी म्हणजे जखमा बरं करणारं वस्त्र, स्वामी म्हणजे आईची माया, स्वामी म्हणजे अवधूम वराची छाया, हे कधी विसरू नको। तुझ्या मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही। एखाद्याला मदत कर्तव्य म्हणून कर, उपकार म्हणून नाही। नशिबापेक्षा आपल्या कष्टावर विश्वास ठेवा, एक ना एक दिवस स्वप्न पूर्ण होईलच। समोरच्या अंधाराला कधीच घाबरू नका, नक्कीच त्या अंधारापुढे उजेड असेल। जगातलं सर्वात मोठं बंधन निराशेचं असतं, कारण निराशेच्या बंधनात अडकलेला मनुष्य स्वतःवरचा विश्वास कधीच गमावून बसलेला असतो। त्यामुळे आयुष्यात कधीच नाराज नका राहत जाऊ। कर्म चांगले असले तर देवाला सुद्धा साथ द्यायला भाग पाडतं। आपल्या नाव ठेवणारी सुद्धा आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत। फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले कर्म करत राहा। स्वतःच्या कर्मांवर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेव। योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काही उरणारच नाही। स्वामी म्हणतात, लोकांकडून अपेक्षा कमी आणि आमची भक्ती जास्त कर, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे। आयुष्यात संघर्षाचा बनवा भोगल्याशिवाय सुखाचा राजयोग येत नाही। प्रत्येकाचे दिवस येतात, फक्त वेळेसोबत संघर्ष करण्याची तयारी ठेव। बाळा, आदर आणि चादर कधी चुकीच्या माणसाला देऊ नका, तुम्ही उघडे पडाल। एक अटळ सत्य, परमेश्वर कोणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही। प्रत्येक व्यक्तीने केलेल्या कर्मांचा, त्यानुसार मिळणाऱ्या फळाचा स्वतः जबाबदार असतो। बाळा, थोडा उशीर होईल पण सर्व काही चांगलं होईल, तू फक्त थोडा संयम ठेव। श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी। श्रद्धेमुळे मनाला शांती लाभते, अंधश्रद्धेमुळे मनस्ताप भोगावा लागतो। आपली इच्छा पूर्ण होणार हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निश्चल सोप कर्म करत राहा, फळ मिळणारच। जे घडते आयुष्यात ते तुझ्या मनासारखं नाही, पण विश्वास ठेव स्वामींवर, ते जे करतील ते तुझ्यासाठी चांगलंच असेल। स्वामी कृपा म्हणजे पैसा गाडी बंगला मिळणं म्हणजे स्वामी कृपा नाही, तर ते नसतानाही आयुष्यात असलेलं समाधान म्हणजे स्वामी कृपा। स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन, कुठेही जा तिथे मी दर्शन देईन, तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करेन। नको सोसू आता दुःखाचे गाव, स्वामींनी जाणीले अंतरीचे भाव, तू नक्की जिंकणार जीवनाचा राव, स्वामी नक्की तारतील तुझी ह्या भवसागरातून नाव। जसं आंबट गरीचं रूपांतर गोड आंब्याचं जागरी, तसंच तुझी वेळ नक्की बदलेल, तुझे चांगले दिवस लवकरच येणार, तुझी सर्व स्वप्न आता पूर्ण होणार। फक्त रागाला आवरत चला, कारण त्याचं अस्तित्व क्षणभराचं असतं, तरीही तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ताकद ठेवतो। गुरुकृपा म्हणजे जीवनात दुःख येऊ नये असं नाही, पण दुःखातही दुःखी होऊ नये, ती वेळ ही कधी निघून जाते हे कळत नाही, खरी गुरुकृपा। श्री स्वामी समर्थ। जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थाशी कमेंट नक्की करा। लाईक करायला विसरू नका, लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी। जीवनात जर जास्त कठीण प्रसंग आले तर उदास होऊ नका, कारण अवघड पात्र चांगल्या कलाकारालाच दिलं जातं। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसं करून तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात। मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजे उघडू शकते। दुसऱ्याकडून सुखाची अपेक्षा ठेवली तर ते सुख तुला कधी अनुभवताच येत नाही। एवढा संयम ठेवला शिक की काही वाईट झालं तरी वाईट वाटलं नाही पाहिजे। लक्षात ठेवा, कष्ट कराल तर पैसा वाढेल, गोड बोलाल तर ओळख वाढेल आणि आदर कराल तर नाव वाढेल। जेव्हा सगळं काही करूनसुद्धा कष्टाचं फळ मिळत नाही, तेव्हा त्याला देवाची मर्जी समजून जे चाललंय ते चालू द्या।
दानपेटी भरून पैसा टाकला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगले कर्म आवडतात आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तर देव तुमच्या आणि तुम्ही देवाचे. स्वामींना माहीत आहे तुम्ही कशाची किती वेळ वाट पाहत आहात. तुम्ही काळजी करू नका, ते तुमच्या फायद्यासाठी सर्व काही त्यांच्या परीने करत आहेत. एकट्याने लढायची जिद्द ठेवा, कारण परिस्थिती वाईट आली की सगळ्यात पहिल्यांदा साथ सोडून जाणारे जवळचेच असतात. एक रुपयाला एक लाख नसतो, पण लाखातून एक रुपया काढला तर तो लाखही राहत नाही. प्रत्येक गोष्टीला किंमत असते, कोणतीही गोष्ट फालतू नसते. आज जरी तुम्ही करत असलेलं काम छोटं वाटत असलं तरी उद्या खूप मोठं होईल. दूध उपयोगी आहे, पण एका दिवसात खराब होतं. त्या दुधापासून बनलेलं दही 2 दिवस टिकतं. त्या दह्यापासून बनलेलं ताक 4 दिवस टिकतं. त्या ताकापासून बनलेलं लोणी 8 दिवस टिकतं. मात्र त्या ताकापासून बनलेलं तूप मात्र कधीच खराब होत नाही. बघा, दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारा तूप लपलेलं असतं. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आलेत म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. गर्वाच्या दुनियेत जगू नका, वेळ सर्वांना जागा दाखवते. श्री स्वामी समर्थ जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थाशी कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाहिजे तिथे नेऊ नका.